त्यांना कौतुक केलेलं वाटत आजच्या फाईट मध्ये. सूर बदलले काय नाही? अरे देवा, कोणी कोणी कौतुक केलं? संजय राऊतनी. बापरे बाप, मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं, ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊत जींचे सुर नाही, दिशाही खूप लवकर बदले. संजय राऊत आता शिंदेंना म्हणतात, काल शिंदेंनी पाठिंबा दाखवलेला आहे, म्हणतात की मोदी शासन येत गेली तो आम्हाला म्हणतात. त्याच्यावर म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायची परवानगी द्यायला नको, कारण की त्यांनी सगळे निर्णय जे ते मोदींना दिलेले. कसं बघतात रामजी? जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे, भारतीय जनता पार्टीचे, तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे. तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात, मात्र त्यांना यावेळेस मंत्रिपद मिळावं यासाठी काय? आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे, त्याच्याकरिता आम्ही देवाला प्रार्थना करतो. भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतोय राज्यामध्ये आता सध्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकटं लढावं अशी मागणी आता पुढे येते, तुमचं काय? हे पहा, आम्ही महायुतीची सरकारमध्ये आहे, आम्ही सगळे मिळूनच लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा. थँक्यू. तर नवनीत राणा यांनी संजय राऊतांना टोला लगावलेला आहे. संजय राऊतांचे सूरच नाही तर दिशाही लवकरच बदलेल असं नवनीत राणा यांनी म्हटलंय. तर फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी त्याग केला होता असं देखील राणा यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राणा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर राऊतांना देखील खोचक टोला नवनीत राणा यांनी लगावला. आणि विनायक डावरुंग हे देखील अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. विनायक, राऊत यांच्यावर टीका होते, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आता नेते पोहोचताना दिसत आहेत.